पहिल्या वर्षीच्या उदंड प्रतिसादानंतर दिवाळीच्या मुहूर्तावर एबीपी माझाचा दुसरा दिवाळी अंक दाखल झालाय. या अंकाचं मुंबईत प्रकाशन झालं. जीवनविद्या मिशनचे प्रमुख प्रल्हाद पै यांच्या हस्ते माझा दिवाळी अंकाचं प्रकाशन करण्यात आलंय. ग्रंथालय प्रकाशनाच्या प्रतिभांगणामध्ये हा कार्यक्रम पार पडला. एबीपीचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांनी यावेळी दिवाळी अंकाबद्दल माहिती दिली. दिवाळी अंकाला युनिक फीचर्स आणि ग्रंथालय प्रकाशनाचं सहकार्य लाभलंय. दिवाळी अंकांच्या सध्याच्या सगळ्या जो सगळं माहोल आहे त्याच्यामध्ये चांगलं सकस आणि जे आपल्याला वाटतं की हे आपण आपल्या वाचकांना दिलं पाहिजे. जसं एबीपी माझावरून अनेक गोष्टी प्रेक्षकांना ज्या हव्या असतात त्या देण्याचा आम्ही प्रयत्न करतो, पण ते करतानाच काही गोष्टी ज्या आपण केल्या पाहिजेत, त्याला रेटिंग येईल की नाही, त्याला किती लोक त्याच्याबद्दल ते तो कंटेंट किंवा ते कार्यक्रम बघतील याचा विचार न करता हे आपलं ही आपली जबाबदारी आहे की या प्रकारचा कंटेंट आपण दिला पाहिजे. जरी वाचन संस्कृती कमी होत चाललेली असली तरीसुद्धा जे आहे ते आहेत वाचक, ज्यांना वाचायची इच्छा असते ते वाचतातच, आणि चांगलं जर मटेरियल मिळालं वाचायला तर नक्कीच लोकांना आवडतं. कारण दिवाळी अंक खूप काढतात लोक, पण त्याच्यामध्ये जसे हे बोलले की 80% लोकांना जे पाहिजे ते देत असतात आणि लोकांना लोकांची पण काय म्हणतात त्याला आवड बदलत चाललेली आहे, त्यामुळे चांगलं असं वाचायला मिळणं हे खूप कठीण झालेलं आहे. त्यामुळे मला वाटतं हा माझाचा दिवाळी अंक जो गेल्या वर्षी सुरू केला तुम्ही हा एक चांगला उपक्रम आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.